आजची पहिली बातमी आहे जुन्नर येथील शंकरराव बोट्टे पाटील मैदानावर सुरू असलेल्या SPL अर्थातच शिवनेरी प्रीमियर लीग आपला व चषक पर्व तिसरे या स्पर्धेची आणि या दरम्यान किती स्पर्धेत खूप मोठा आक्रमक फटका युद्धनीती आणि या दरम्यान आपण पाहिले रामा एलन चिंत आणि टाकला गेलाय आणि तीन फोज अक्षय फोज तीन फॉरचा चेंडू आणि त्या पाचव्या चेंडू मात्र फसला गेला अक्षय फोज या दरम्यान आपण पाहतोय पुढचा चेंडू आहे चेंडू पूर्णपणे आले जलदगती पाहूया आणि या दरम्यान पुन्हा एकदा बिगिन केलाय चेंडू हवेत असेल आणि तुझा आराम मिळेल चेंडूमध्ये फलंदाजा आणि या दरम्यान आपण पाहतोय चेंडू पूर्णपणे हवे चित्रू परदेशी चेंडूपर्यंत पोहोचवी काय पर्यंत खूप चांगला प्रयत्न होता. आजच्या कॉलबॅक मध्ये श्री साई रायजर्स व क्लासिक शिवसागर या संघाने उत्तम कामगिरी करत सुपर सिक्स मध्ये प्रवेश मिळवला आहे. तर राणा वॉरियर्स व श्री साई कृषी या संघाचे या स्पर्धेतील अस्तित्व संपुष्टात आले आहे. उद्या म्हणजे शनिवार दिनांक 29 एप्रिल रोजी होणाऱ्या सुपर सिक्सच्या सामन्यात कोणते 6 संघ आपले नशीब आजमावणार आहेत ते पाहूयात. पहिला संघ आहे राजपूत 11. या संघाचे संघमालक आहे जुन्नर नगर परिषदेचे शिवसेनेचे गटनेते दीपेश सिंह परदेशी. दुसरा संघ आहे मराठा वॉरियर्स. या मराठा वॉरियर्स संघाचे संघमालक आहे जमाल सय्यद. तिसरा संघ आहे श्री साई रायजर्स. या संघाचे संघमालक आहेत केतन चिखले. पुढील संघ आहे श्री गणेश संघ. या संघाचे संघमालक आहेत सलीम मुलाणी व राज भोकरिया. पाचवा संघ आहे शिवसागर लिजंड. या संघाचे संघमालक आहेत सादिक भाई शेख, अनवर सय्यद, जाकीर इनामदार व प्रशांत पातुरकर. सहावा संघ आहे क्लासिक शिवसागर रायडर. या संघाचे संघमालक आहेत रफिक भाई शेख, जमीर भाई कागदी आणि अकीब इनामदार. उद्यापासून सुरू होणाऱ्या सुपर सिक्स व रविवारी होणाऱ्या सेमी फायनल व फायनल मॅचचे आम्ही आपणास थेट प्रक्षेपण दाखवणार आहोत. तेव्हा पाहत रहा आपला आवाज. हाक तुमची, सात आमची. धन्यवाद.